हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आहे 30 जून आणि 9 वाजलेत आणि मी पितेय हे गरम पाणी आणि त्यात थोडंसं लिंबूचा रस टाकलाय. ह्याचा मला मी ॲक्च्युली हे 1 महिना झाला आहे जवळजवळ पितेय आणि मला ह्याचा खूप बेनिफिट मिळतो आहे. स्पेशली मला स्किनमध्ये मला फरक दिसतो आहे, त्याच्यामुळे मला आवडतं हे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण आवडेल. आणि सकाळी सकाळी असं मस्त पावसाळ्याच्या दिवसात गरम गरम असं प्यायला मस्त वाटतं. सो हे मी एन्जॉय करते आणि तुम्हाला थोड्या वेळानंच भेटते मी, तोपर्यंत बाय. सो आता सकाळचे वाजले आहेत 10 आणि ऋत्वी आणि ऋत्वीचे बाबा जरा बाहेर गेलेत, म्हणजे इकडे मार्केटमध्येच गेलेत. सो आता मला टाईम मिळाला आहे आणि मला त्या सो ह्या वेळेत मला काम करून पण घ्यायचं आहे आणि म्हटलं थोडं व्लॉग पण करूया. कारण कसं होतं, लहान मुलं घरात असल्यावर असं पटकन आपल्याला होत नाही, करता काही येत नाही. सो असं सगळं सुरू आहे आणि मला माझा मराठीतून हा असा पहिला व्लॉग आहे मी बनवतीये. सो मला थोडं नर्वस पण फील होत आहे की म्हणजे कसं मी बोलतीये, कसं म्हणजे सगळंच, आय डोंट नो. सो प्लीज इग्नोर करा जर काही असं वाटत असेल तर. आणि मी मोबाईलवरून शूट करते, त्याच्यामुळे मोबाईल असा जर शेक होत असेल आणि असं भूकंप वगैरे येणार आहे असं जर वाटत असेल तर प्लीज ते इग्नोर करा. आणि काही नाही, बाकी म्हणजे इकडे पाऊस पडून गेला आहे आणि कोकणातला पाऊस म्हणजे अगदी मस्त. मला इथलं वातावरण खूप म्हणजे खूप आवडतं, प्रचंड आवडतं मला. असं म्हणजे थोडं 1-4 दिवस जरी पाऊस पडला ना तरी मस्त असं हिरवंगार होतं आहे. आणि मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे, आमच्या बिल्डिंगच्या बाहेरचा व्ह्यू पण. म्हणजे ॲक्च्युली इकडे कन्स्ट्रक्शन सुरू आहे सध्या, त्याच्यामुळे तेवढं काय व्यवस्थित तुम्हाला पाहता नाही येणार, पण मी दाखवते ते पण. आणि बाकी काही नाही, नाश्ता अजून झाला नाही आहे माझा. तेच काहीतरी म्हणजे ॲक्च्युली माझी तब्येत पण आज जरा ठीक नाही आहे, त्याच्यामुळे मी काय बनवलं नाही आहे. काहीतरी पार्सल आणणार आहेत मिस्टर, तेच खाणार आहे. आणि ऋत्वीसाठी बघूया, तिचं जर बसते इकडे मी जरा आता दमले उभी राहून. सो जर तिला बघते तिचं कसं काय, ती दूध पिली आहे ऑलरेडी, आता तिला तिच्यासाठी काहीतरी बनवणार आहे. तिच्यासाठी बाहेरचं तिला आम्ही जास्त देतच नाही काही, आम्ही मी पण ॲक्च्युली नाही खात, पण कधीतरी चालतं जर आपल्याला म्हणजे जर होत नसेल तर चालतं, ठीक आहे, होता रहता है. तो तिच्यासाठी मी उपीट किंवा पोहे काय जे तिला आवडेल आजच्या पुरतं ते मी बनवणार. आणि तसंही तिचे खाण्यात भरपूरच नखरे असतात, ते आजकाल सगळ्यांचेच असतात. सो असं सगळं सुरू आहे आणि तुम्हाला मी भेटणार आहे थोड्या वेळाने, कारण मला घरची सगळी म्हणजे सकाळचं जे आपलं काम असतं ते करायचं आहे, आवरायचं आहे अजून सगळं. सो मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटते, तोपर्यंत बाय. आत्ता मस्त आंघोळ करून आली गरम पाण्याची. सो छान वाटतं, फ्रेश वाटतं आता मला. आणि एवढा मोठा पाऊस पडतोय ना, अगदी मस्त. दाखवते मी तुम्हाला 1 मिनिट. वाजलेत 11:30 आणि मी आंघोळ केली आता, मस्त फ्रेश वाटतंय. आणि आता हळूहळू मला जेवण बनवायचं आहे. मस्त मस्त थंडगार वातावरण झालंय, छान पाऊस पडतोय. आणि इकडे आली आमची पिल्लू. हा चिंब होऊ दे, तिला ते गाणं खूप खूप म्हणजे खूपच आवडत. इथे आली आमची पिल्लू, म्हणतेस गाणं कुठच गाणं ते नाही म्हणणार, नाही म्हणणार. तू पाऊस छान पडतोय ना. नाए। नाए।
बाकी तसं काही नाही. काय झालं, लागलं काय लागलं तुला? सो इकडे मी हिरवी हिरव्या केळ्याची कापं बनवली, लाल तिखट, रवा आणि ही केळी आहेत हिरवी जी मी कापून पाण्यात भिजवून ठेवली आहेत. आज कसं झालं, माझ्या मिस्टरांना ते केळ्याची कापं, हिरव्या केळ्याची कापं खूप आवडतात, त्याच्यामुळे मी ती बनवलेली आज त्यांच्यासाठी स्पेशल. बाकी भात आमटी, रेग्युलर मुगाची आमटी आणि असं कापं, बाकी काय स्पेशल काय बनवलं नाही. मग अजून काही नाही, एवढंच बस. सो रात्रीचे 8:30 वाजले आणि मी आहे बेडरूममध्ये. ॲक्च्युली आज जरा तब्येत ठीक नव्हती माझी, त्याच्यामुळे मला दुपारनंतरचं शूटच करता आलं नाही. आणि त्याच्यानंतर म्हणजे जस्ट मी सांगते, त्याच्यानंतर जेवल्यानंतर नॉर्मली ऋत्वी 1-2 तास पुढचे झोपते ती, तिला झोपवलं आणि मी झोपले नाही. पण मला असं म्हणजे चांगलं वाटत नव्हतं, त्याच्यामुळे मी शूट नाही केलं, त्याच्यासाठी सॉरी. आणि आता 8:30 वाजले, सो आता जेवणाचं बघायचं आहे. त्याच्यानंतर आता पण ॲक्च्युली शूट म्हणजे मला व्लॉग नाही बनवता येणार, कारण कसं होतं ऋत्वी सारखी सारखी अगदी म्हणजे तिला हल्ली मी म्हणजे आई तिची हवीच असते, तिला कायम मांडीवरच तिला बसायचं असतं. त्याच्यामुळे तिच्यामध्ये एवढं माझं बिझी राहणं होतं की त्याच्यामुळे असं करता येत नाही. तरी पण मी ट्राय करीन नक्की व्यवस्थित करण्याचा. आणि आय होप माझा हा पहिला व्लॉग तुम्हाला आवडला असेल. जर आवडला तर प्लीज लाईक करा, जे तुमच्या मैत्रिणी जे फ्रेंड्स असतील त्यांच्याबरोबर शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला खूप सारा सपोर्ट करा. आणि थँक्स फॉर वॉचिंग, बाय, गुड नाईट.